नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीचे मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित च्या संदर्भाने अपूर्णांक या घटकावरील 2021 च्या परीक्षेमध्ये येणारे काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मग चला, मित्रांनो, आपण आज अपूर्णांक संभाव्य प्रश्न घटक अपूर्णांक यातील भाग क्रमांक 6 त्यातील पहिला प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न काय आहे, 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3 चे सोपे रूप टिंबटिंब होय। तर आपल्याला इथं काय करावं लागेल, अगोदर ह्या दोघाची बेरीज करा, गुणिले या दोघाची बेरीज करा। मग बेरीज करत असताना काय येतं, 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3 ह्या दोघाची जर बेरीज केली तर छेद समान आहे। म्हणजे छेद काय आला हो, छेद आला ह्याचा 3 आला छेद। छेद समान असल्यामुळं बेरीज करा अंश अंशाची, 4 × 4 = 8 गुणिले, इथं पण छेद समान आहे, छेद समान असल्यामुळं अंश अंशाची जर बेरीज केलो तर काय येईल, 1 आणि 1 = 2 येईल। मग आता दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह आहे, मग अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार काय येईल, 8 × 2 = 16 आणि छेदाचा 3 × 3 = 9। उत्तर काय आलं आपलं, 16/9। मग 16/9 आहे का पर्यायात आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल आपलं, सी येईल मित्रांनो, पर्याय क्रमांक सी। चला पुढचा दुसरा प्रश्न। चला मित्रांनो, दुसरा प्रश्न काय आहे, 4.5 छेदामध्ये 0.9 अधिक 1.25 छेदामध्ये 0.25 उणे 8.7 छेदामध्ये 0.87 गुणिले 6.2 छेदामध्ये 6.2 बरोबर किती। मित्रांनो, हे आपल्याला तोंडीसुद्धा करता येतं, पण तुम्हाला मी अगोदर हे प्रत्यक्षात करून दाखवतो। काय आहे समीकरण, 4.5 छेदामध्ये 0.9 अधिक 1.25 छेदामध्ये 0.25 उणे 8.7 छेदामध्ये 0.87 गुणिले 6.2 छेदामध्ये 6.2। तर मग इथं काय होईल मित्रांनो, पहा, ह्या 4.5 छेदामध्ये 0.9 याच्यामध्ये अंशामध्ये सुद्धा 1 स्थळानंतर दशांश आहे, छेदामध्ये सुद्धा 1, मग हा दशांश उडून जाईल, मग दशांश नाहीसा होईल इथला, म्हणजे इथं काय होईल, 45/9 येईल। आलं लक्षात, त्यानंतर हे अधिकचं चिन्ह जसं तसं, मग इथंसुद्धा अंशामध्ये 2 स्थळानंतर दशांश आहे आणि छेदामध्ये, मग इथलंसुद्धा समान असल्यामुळं दशांश चिन्ह नाहीच होईल, मग इथं काय येईल, 1/25 / 25 हे वजा चिन्ह जसं तसं। मग आता इथं काय होईल, 8.7 एका स्थळानंतर आहे आणि छेदामध्ये 2 स्थळानंतर, मग हे जर समान करून घ्यायचं झालं तर वर आपल्याला 1 द्यावं लागेल किंवा 2 स्थळ करावं लागतील, 2 करायचे म्हणजे 0, मग इथं काय होणार, 870 इथं जर 0 दिला तर हा दशांश उडाला, 870/87 गुणिले, इथं अंशामध्ये एका स्थळानंतर आहे आणि छेदामध्ये, मग हा दशांश उडाला तर काय राहिलं हो, 62/62 आलं लक्षात तुमच्या। मग मित्रांनो, आता जर भाग जात असेल तर भाग घालून घ्या, काय होईल, 9 × 1 = 9, 9 × 5 = 45। मग ह्या 4.5 छेदामध्ये 0.9 ह्याची किंमत किती आली हो, 5 आली, अधिक इथं 125 आहे छेदामध्ये 25, 25 × 25 = 25, 25 × 5 = 25, याची पण किंमत किती आली, 5, मग हे 5 लिहायचं आधी, हे वजा जसे असतं, इथं काय 870/87 87 × 87 शून्य जसे असत तसं किती आलं, ह्याची 10 गुणिले 62/62 म्हणजे 62/62 म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागलं तर भागाकार काय येतो, 1 येतो, मग 62/62 म्हणजे 1 हे गुणिले 1। मग आता करा मित्रांनो, हे 5 × 5 = 10 वजा 10 × 1 = 10, मग 10 मधून 10 जर गेलं तर उत्तर काय येतं, 0 येतं।
तर आपल्या पर्यायामध्ये शून्य उत्तर आहे का? आहे. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. चला पुढचा तिसरा प्रश्न पाहू आपण. पाच छेदामध्ये 12 अधिक चौकट छेदामध्ये 24 बरोबर 5, तर चौकटच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो, इथं चौकटच्या जागी कोणती संख्या येईल म्हणते. मग इथं आपल्याला काय करावं लागेल? 5 छेदामध्ये 12 अधिक चौकट छेदामध्ये 24 बरोबर 5, तर चौकटच्या जागी काय येईल म्हणते. तर मित्रांनो काय करा, हे 5 इथं काय राहील, हे चौकट छेदामध्ये 24 बरोबर हे 5. मग इकडलं हे 5 छेदामध्ये 12 जे हे बेरजेमध्ये म्हणजे धन आहे किंवा बेरजेत आहे ते बरोबरचे इकडे जाऊन काय होणार, वजाबाकीत येणार. मग वजाबाकीत काय येणार, 5 छेदामध्ये 12 होणार आहे. आलं लक्षात तुमच्या? मग आता ह्याचा छेद समान करून घ्या. छेद समान झाला 12, ह्या 5चा छेद काहीच नाही म्हणजे 1. मग आता हेच छेद समान करून घ्यायचं म्हणजे ह्याला 12 गुणा लागेल. मग अंशाला 12 गुणा, 12 5 60 वजा 5. मग 60 मधून 5 गेले, किती राहिले मित्रांनो, 55 छेद 12. काय आलं उत्तर? 55 छेद 12. चौकट छेदामध्ये 24 बरोबर 55 छेद 12. मग आता काय होणार, इथं चौकट बरोबर 55 छेदामध्ये 12 आणि हे 24 इकडे जाऊन काय होणार, जे भागाकारात आहे ते गुणाकारात इथं 24 येणार, इथं गुणाकारात येणार बरोबरच्या पुढे गेले. मग 12 1 12 12 2 24. आता काय राहिलं हो, अंशामध्ये 55 गुणिले 2 आणि छेदामध्ये 1. मग 55 गुणिले 2 म्हणजे 110. तर मित्रांनो चौकटीची किंमत काय आली, ह्या चौकटीमध्ये जर 110 जर ठेवलं तर हे समीकरण असं अशा पद्धतीने होईल, म्हणजे 110 उत्तर येईल. मग 110 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ह्याचं. आलं का? खूप सोपा आहे, अवघड नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पुढच्या प्रश्नामध्ये भेटू. चला मित्रांनो, कंसामध्ये 25 3/5 वजा महिरूपी कंसामध्ये गोल कंस 4/5 × 20 कंस बंद वजा कंसामध्ये 6/3/5 गोल कंस बंद महिरूपी कंस बंद. खालील उदाहरणास सरळ रूप दिल्यावर काय, म्हणजे या उदाहरणाला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येईल. तर मित्रांनो चला आपण करून पाहू. इथं कंसामध्ये 25 चा म्हणजे चा चे आलं की तिथं काय येणार, गुणाकार येणार 3/5. मग काय, 5 5 1 5 5 5 25 वर काय राहिलो, 5 3 5 3 15 कंस बंद वजा महिरूपी कंस गोल कंस 4/5 × 20 हे 5 1 5 5 2 20 इथं काय आलं, 4 4 16 हे कंस बंद वजा 6. मित्रांनो इथं भागिले 3/5 आहे, अपूर्णांक आहे. मग अपूर्णांकात भागाकार करत नाही, गुणाकार करायचा, हे गुणाकार. पण गुणाकार करत असताना हे 3/5 गुणाकार वेस्ट काय होणार, 5/3 येणार, म्हणजे 3 1 3 3 2 6 म्हणजे इथं काय आलं, 2 5 10 आलं ह्या कंसात. तर घ्या आता हे कंस काय आहे, 15 वजा या कंसामध्ये 16 हे वजा 10. मग या दोघाची वजाबाकी किती आली हो, 16 मधून 10 जर गेले तर काय राहिले, इथं 6 राहिले हे गोल कंस बंद महिरूपी कंस बंद. मग आता इथं 15 वजा 6 मग 15 मधून 6 जर गेले तर काय येणार, उत्तर 9 येणार. आलं लक्षात? इथं चा शब्द दिल्यामुळं तुम्हाला वाटेल की चा दिल्या आता हे कसं करायचं, चा म्हणजे गुणाकार होणार त्याचा. मग अगोदर हा कंस सोडवायचा, नंतर हा कंस सोडून घ्यायचा, एक एक कंस सोडून घ्यायचा, सगळे कंस सोडून झाल्याच्या नंतर हे इथं 15 आलं, इथं 16 आलं, इथं 10 आलं. मग 15 जशाच तसं ठेवा, मग चिन्ह वजा कंस एक एक. मग आता कंस सोडून झाल्यानंतर बाहेर काढलं तर उत्तर किती आलं, त्याचं 9 आलं. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल त्याचं.
मित्रांनो वीडियो शेवटपर्यंत पहा, संभाव्य प्रश्न घेता है अपूर्णांकाचे खूप महत्त्वाचा भाग आहे अपूर्णांक हा। गणित हे समजल्यानंतर गणितावडा सोपा विषय कोणताच नाही, पण जर लक्षपूर्वक तुम्ही नाही पाहिलं तर तुम्हाला समजणार नाही, मग तुम्ही म्हणणार गणित खूप अवघड चालले, खूप सोपा आहे गणित। चला वीडियो शेवटपर्यंत पहा, पुढचा प्रश्न पाहू आपण। चला पाचवा प्रश्न पाहूत मित्रांनो। पाचवा प्रश्न काय, एक छेदामध्ये एक गुणिले दोन अधिक एक छेदामध्ये दोन गुणिले तीन अधिक एक छेदामध्ये तीन गुणिले चार अधिक टिंब टिंब अधिक एक छेदामध्ये नऊ गुणिले दहा याचे सरळ रूप सोडविल्यास काय उत्तर मिळेल। तर मित्रांनो आपल्याला इथं एक समीकरण दिलेलं आहे, त्याचं सरळ रूप दिल्यास काय उत्तर येईल, तर अशा पद्धतीचं जर उत्तर प्रश्न जर आला मित्रांनो, एक छेदामध्ये एक छेद दोन गुणिले अधिक हे एक छेदामध्ये एक गुणिले दोन अधिक एक छेदामध्ये दोन गुणिले तीन म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये अधिकचं चिन्ह आहे आणि छेदामध्ये जे दोन अंक आहे त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक असेल तर इथं दोन आहे, तीन आहे, चार असं नऊ हे त्याच्या पुढचंच अंक आहे, क्रमवार संख्येचा गुणाकार दिलेला आहे, एक गुणिले दोन दोन गुणिले तीन असं। मग असं जर आलं तर काय करायचं मित्रांनो, शेवटचा जो काही अपूर्णांक आहे एक छेदामध्ये नऊ गुणिले दहा, तर छेदामध्ये जे दोन क्रमवार संख्याचा गुणाकाराच्या स्वरूपात दिलेले आहेत ते काय करायचं, पहिली संख्या अंशामध्ये घ्यायचं आणि दुसरी संख्या छेदामध्ये घ्यायचं, हे याचं उत्तर येतं। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रश्नाचं काही सेकंदामध्ये उत्तर नऊ छेद दहा हे उत्तर येतं। मग आता हे उत्तर येतं कसं, आता हे येतं कसं, याची ट्रिक म्हणजे काय, असं जर दिलं तर उत्तर हेच येणार। मग आता हे येतं कसं पहा, एक छेदामध्ये एक गुणिले दोन अधिक एक छेदामध्ये दोन गुणिले तीन अधिक एक छेदामध्ये तीन गुणिले चार, आपण एवढंच घेऊन करू। मित्रांनो आपण तीन गुणिले चारपर्यंत घेतले याचं उत्तर काय येणार, तीन छेद चार येणार, कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, तो जर अशा पद्धतीने दिलं तर जे शेवटचा जो अपूर्णांक दिले त्याच्या छेदामध्ये जे दोन संख्या क्रमवार संख्या गुणाकाराच्या स्वरूपात दिले ती पहिली संख्या अंशामध्ये जाईल आणि दुसरी संख्या छेदामध्ये। मग आता हेच उत्तर कसं येतं पहा, चला एक गुणिले दोन किती आलं, दोन अधिक एक छेदामध्ये दोन गुणिले तीन किती आलं, सहा अधिक एक छेदामध्ये तीन गुणिले चार किती आलं, बारा। तर मित्रांनो काय करा, याचा छेद समान करून घ्या। मग छेद समान करायचं झालं तर काय येईल, दोन सहा आणि बारा काढा, तर त्याला सर दोन सहा बारा, बे एक बेत्रिक सहा, बे सकम बारा, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, बेत्रिक सहा, सहा दोन्ही बारा, किती आला छेद समान याचा, बारा आला। मग आता हे याचा छेद समान बारा करण्यासाठी किती न गुणा लागेल, सहानं, मग अंशालाही सहानं गुणा, एका सहा सहा, इथं बारा येण्यासाठी दोननं, मग अंशालाही गुणलं तर दोन, इथं एक, मग काय आलं उरी, सहा अधिक दोन आठ अधिक एक नऊ, नऊ छेद बारा। मग हे संक्षिप्त रूप देता येते कायला, येते काय, तीननं भाग जातो, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, मग काय आलं, तीन अंशामध्ये आलं आणि चार छेदामध्ये, म्हणजे तीन छेद चार हे उत्तर आलं। मी तुम्हाला अगोदरच तीन छेद चार हे उत्तर काढून दिलं होतं, आलं का नाही। त्याच पद्धतीनं हे जर इथपर्यंत सोडिलं तर नऊ छेदामध्ये दहा येतं, मग याचं उत्तर काय येतं, उत्तर सी हे उत्तर येतं। मित्र खूप सोपा प्रश्न आहे, आपल्याला प्रश्न पाहिल्यावर आपल्याला अभावा एवढा मोठा प्रश्न का उत्तर येतं की कसं सोडवायचं काहीच नाही, दोन सेकंदामध्ये अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येतं, कारण की पहिल्या आपण समजाय पहिल्यावर आपल्या लक्षात येतं, सराव करा अशा प्रश्नांचा, तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की पहिल्या तुम्ही दोन सेकंदामध्ये तो प्रश्न सोडवू शकता। चला पुढचा प्रश्न पाहू आपण। चला मित्रांनो सहावा प्रश्न काय, दोन छेद तीन क्वामा सात छेद आठ क्वामा तेरा छेद बारा क्वामा दोन पूर्णांक एक छेद सहा यापैकी मिश्र संख्या कोणती, मिश्र संख्या कोणती आहे। मित्रांनो हे दोन छेद तीन काय, अपूर्णांक आहे, म्हणजे पूर्ण आहे का नाही, अपूर्ण, म्हणून अपूर्णांक। सात छेद आठ हा पण अपूर्णांक आहे, तेरा छेद बारा हा पण अपूर्णांक आहे, पण इथं दोन पूर्णांक एक छेद सहा म्हणजे इथं मिश्र म्हणजे मिक्स संख्या कोणती आहे, दोन्ही संख्या दोन किंवा तो एकापेक्षा अनेक मिक्स हा एकच आहे, पण इथं कसं आहे मित्रांनो हे दोन काय आहे, पूर्णांक आहे, हे पूर्णांक आहे दोन,
आणि 1/6 अपूर्णांक आहे, मग हे काय मिक्स संख्या आहे। मग आपल्याला विचारले काय मिश्र, मग कोणती आली मिश्र संख्या, 2.1/6, खूप सोपा आहे। मग उत्तर काय येणार, 2.1/6, पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। चला सातवा प्रश्न पाहू मित्रांनो, तुम्ही काय करा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव होईल। इथं काय आहे सातवा प्रश्न मित्रांनो, कंसामध्ये 3.7/11 × 11/5 कंस बंद भागिले कंसामध्ये 3/6 × x कंस बंद बरोबर 4/3, तर x ची किंमत काढा, असा याचा अर्थ होतो या प्रश्नाचा। दिलं नाही तर पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर काय करा मित्रांनो, एक एक कंस सोडून घ्या अगोदर। चला कंस काय, 3.7/11 म्हणजे हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे, ह्याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्या। 11 × 33, 33 × 7 = 40, मग काय आलो, 40/11 × 11/5। तर मित्रांनो इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, जर भाग जात असेल तर भाग घालून घ्या, 11 × 11, 11 × 11, 5 × 5, 85 = 40, मग ह्या कंसाचं उत्तर काय आलो, 8। कंस बंद करा, भागिले चिन्ह जशा तसं। त्यानंतर 3/7 × x = 4/3। तर मित्रांनो इथं काय करा, आता कंसाच्या बाहेर काढा हे 8, भागिले गुणाकार करून घ्या 3x/7 = 4/3। मग इथं काय करा, हे 8 × अपूर्णांकामध्ये गुणा भागाकारण असतो, गुणाकार करायचा, मग गुणाकार करत असताना हे गुणाकाराचं चिन्ह हे 3x/7, ह्याला काय करा, गुणाकार व्यस्त करा, म्हणजे काय येईल, 7/3x = 4/3। मग आता इथं मित्रांनो 3x इकडं आपण बरोबरच्या इकडे जर घेतलो तर हे छेदामध्ये इकडं काय होणार, अंशामध्ये जाणार, म्हणजे किंवा भागाकारात इकडं गुणाकारात, म्हणजे हे 3x बरोबर इकडं काय राहिलो, 8/7 राहिलं। मग आता इकडलं 4/3 जर इकडं घेतलो तर इकडं काय होईल, त्याचा उलट होईल, म्हणजे 3 अंशात जाईल आणि 4 छेदामध्ये येईल। मग 4 × 1 = 4, 4 × 2 = 8। मग आता इकडं काय राहिलं, 2, 7 × 3 = 21, 21 × 2 = 42। मग मित्रांनो हे 3x = 42 आलं लक्षात तुमच्या, फक्त आपण इकडं मांडायचं, इकडं मांडलं इथं। मग आता एक्स बरोबर काय होईल, हे 3 जे आहे ते इथं गुणाकारात आहे, बरोबरच्या इकडे जाऊन भागाकारात होईल। मग का भाग जाते का बघा, 3 × 1 = 3, 3 × 3 काय उरला, 1 उरला 12 झाले, 3 × 4 = 12। मग एक्सची किंमत किती आली मित्रांनो, एक्सची किंमत आली 14 आली। आलं लक्षात तुमच्या, खूप सोपे सोपे उदाहरणं आहेत, अवघड ह्याच्यामध्ये काहीच नाही। अशा पद्धतीनं एक्सची किंमत किती आली आपली, 14, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न पाहू आपण, 3/8 × 5/3 × 1/6 = 5/8 = 8 आहे। ची बरोबरी आहे म्हणजे याची किंमत काढायची आपल्याला, प्रश्न फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे। काय पहा, 3/8 × 5/3 × 1/6 = 5/8। तर मित्रांनो इथं काय करा, 3/8 × तर वजाबाकी आहे, दोघाची काय करा, छेद समान करून घ्या, छेद येईल 6। मग आता इथं किती, 6 येण्यासाठी 2 गुणावं लागेल, मग अंशालाही गुणा 10 × 1, म्हणजे इथं काय येईल, 9/6, मग 3 × 9, 3 × 2 = 6, म्हणजे ह्या कंसात काय आलं, 3/2 + 5/8 कंस बंद, कंसाच्या बाहेर 5/8। मग आता काय करा, हे कंसाचं उत्तर काय आलं, 3/2 आलं, मग हे 3/8 × याचा गुणाकार व्यस्त, 2/3 अपूर्णांकामध्ये भागाकाराचे करत नाही गुणाकार, मग गुणाकार करत असताना समोरच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करावा लागतो, मग 3/2 × 2/3 केलं,
अधिक 5/8 बरोबर या दोघाचा गुणाकार करा 3 × 2 = 6 आणि छेदामध्ये 8 × 3 = 24 अधिक 5/8। आता मित्रांनो इथं संक्षिप्त रूप देता येतं मग 6 × 6 = 24 मग इथं काय आलं 1/4 अधिक 5/8 ह्याची बेरीज आहे बेरीज करून घ्या छेद समान केला तर छेद काय येतो ह्याचा 8 येतो छेद मग 4 ला 2 ने गुणा लागतो म्हणजे 2 + 5 मग काय येणार 7/8 हे आपलं उत्तर येईल। प्रश्न काहीच अवघड नाहीत मित्रांनो सोपे आहेत। आपण अपूर्णांकावरील संभाव्य प्रश्नाचा भाग 6 संपलेला आहे इथं पुढच्या भागामध्ये आपण भेटू। मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व आपल्या मित्रांना पण सांगा मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवोदय व स्कॉलरशिप गणित या विषयाचा पूर्ण अभ्यास इथं तुम्हाला भेटेल व पूर्ण स्वाध्याय सोडवलेले सुद्धा इथं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तसेच संभाव्य प्रश्न इथं पाहायला मिळतील। मित्रांनो परीक्षा जवळ येत आहे अभ्यास चांगला करा सराव करा व येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हा। आपलं उत्तर काय आलं 7/8 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलं। मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। पुढच्या भागामध्ये भेटू आपण।